सलाम वीर आलेले जोडी पाहायला मिळते. गुरुनाथ आणि हर्षल हिंदोळाची जोडी पाहू शकाल सलाम वीर. तर वैयक्तिक पहिलं सांगली पहिले षटक गोलंदाज ट्रेकर गोलंदाज पाहू शकाल. रोशन मुकडे येतोय. यस जाऊया सामन्याला होते सुरुवात. एक मोठी लढत पाहायला मिळते. दादा संघ एस के बावगर विपक्ष एम आय स्पोर्ट मुपाडा स्ट्राईकला पाहू शकाल फलंदाज गुरुनाथ नसला हर्षलला पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं सांगितले पहिले क्षण रोशन मुकडे येतोय गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू आर्यबागने क्षेत्ररक्षक रचला आणि इथे मात्र जो जाळा टाकला होता त्या जाळ्यामध्ये अडकला गेला फलंदाज गोंड गोलंदाजून झिरो चषमा घेऊन हर्षल गुरुनाथ नक्कीच मागच्या सामन्याचा हिरो जाईल आता झिरो वरती डीजे. पाहायला मिळतात आत्मशोध मात्र वाढवताना पाहायला मिळतात. पुढचे गोलंदाज सज्ज ओहो याला मात्र एक सॅक कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे दूरवरती राहिली आहेत परंतु मग क्षेत्ररक्षक धावत आहे क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडूचा एक सॅक ओव्हर बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय वन बाउंस चौकार चार धाव पुढे येतात रोशन तयार हर्षल हिंदोला फलंदाज पाहू शकाल स्ट्राइकिंग एअर वरती. यावेळी मात्र लॉफ करायचा होता फटका पसलाय कर्णधार येतोय आणि कर्णधार मात्र सांगतोय की मी झेल सोडणार नाहीये आय विल दिस टेक इट कॅच आणि फलंदाज गॉन डीजे. मुन्ना तयार महेंद्र साडी याला मात्र लॉफ्ट ड्राइव्ह आसपास तसा फेकून दिला चेंडू सीमा पार नो चेंडू पाहायला मिळतोय. ओ एका बाजूला तीन पाहू शकाल वीस दोन गडी बाद वीस धावसंख्या पाहायला मिळते आहे. अजून काही षटकातील चेंडू शिल्लक असतील यावेळी मात्र नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज मुन्ना एस के बावगर टीम कडनं सामने महेंद्र हा फलंदाज हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा नक्की क्षेत्ररक्षक आले. ओहो क्या बात आहे नेत्र दीपक जेल कॅच ऑफ द डे पाहायला मिळाला जेल आणि फलंदाज गॉन महेंद्रला जावे लागेल पवेलियन मध्ये. एस के बावगर इन कडनं धावसंख्या पाहायला मिळते ते तीन गडवा सत्तावीस. हाफ ट्रॅकरचा बॉलला उडवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओहो जेल ड्रॉप चेंडू सीमा पार कॅचेस विन द मॅचेस परंतु असं घडत नाहीये. धावसंख्या पाहू शकतो बत्तीस हवीस तयार पुन्हा एकदा दीपक साठी. हा ट्रॅकरचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. ओहो नक्की जावल मात्र दुसऱ्या प्रयत्न पाहायला मिळतोय फेकीर अचूक राहिलेली आहे. वन प्लस वन विकेट दीपकला जावल पवेलियन मध्ये धक्का पाहायला मिळत चौथा वन प्लस वन विकेट त्याला न्यू बॅटर. तेहतीस शेवटचा चेंडू असेल हरीशेच्या तिसऱ्या षटकातील. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर नक्की सफल झाले होते. ओहो क्या बात आहे इथे मात्र वन प्लस वन विकेट जुळली जाते. धावसंख्या चौतीस जिंकण्यासाठी पस्तीस धावांची गरज अठरा बॉल पस्तीस चा समीकरण असेल. चला विनंती एम आय स्पोर्ट्स धावत पडत आपला क्षेत्र सजवायचा आहे अठरा बॉल आणि पस्तीस चा टार्गेट आहे मित्रांनो अठरा बॉल पस्तीस. नुकताच इतिहास शुभाग मानवते त्यांचा देखील करूया या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आणि त्याचबरोबर ऐका दुबिया स्पोर्ट राष्ट्रीय चषकामध्ये हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. यामुळे आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. डिस्टर्बिंग सध्याच्या घडीला लॉग ऑनला टिपला जाईल झेल फलंदाज होतील फेल आणि आत्ताच्या घडीला मोठा पासा गळाला फलंदाज बाद.
इथे आक्रमण पाहायला मिळतं गोलंदाज किऱ्यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला, यामुळे बाहेर गेले. फटका अप्रति पार मिळतो डीप मिड ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय, परफेक्ट गॅप मध्ये शेडूला टोकलाय. हा आलाय दमदार स्ट्रोक चार. अगदी दापलका वरती सहा धावा लगावला. निश्चित एक विकेट आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. आणि आता चगडीला त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा उपरकार दाखवलाय. बाहेर गेले, पुन्हा एकदा त्याच दिशेला फटक्याचं कनेक्शन गेलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कबर जोडला, टोकलाय. अप्रति फटका मिळतील चार चौकार. जे दोन विजय मिळवले त्या याच खेळाडूने मिळवून दिले तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याने शेवटच्या मुव्हीला सामने गेले असताना काढून दाखवले. लापरेडिट मैदानाच्या आतमध्ये गेंद कोण आला, 17 गत आला. लंबा लंबा मार गेला की झुके गणेश आला. लापरेडिट पाव लागेल, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा होत आहे चुका. टीम मोहपाडा संघाच्या माध्यमातून धावाची संधी. पंचांचा सिग्नल, फलंदाज होतील बाद. आणि आताच्या स्थितीला पाहिला तर निश्चितपणे या सहा चेंडू विजयासाठी या निश्चितपणे गरज असेल. 12 रनची आणि सॉफ्ट सिग्नल, पंचांचा फलंदाज बाद. विकेटचं बदल दाफलका वरती आताच्या घडीला लगावले जातील 23 आणि निश्चित आता येणारी सहा बॉल मध्ये विजयासाठी गरज पाहायला मिळते. बॅटिंग करणारी एस के बावघर संघाला तब्बल येऊन पोहोचलाय 3-11. वेळेवेळेला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि आताच्या घडीला वेळ बदलेल का एस के बावघर संघाच्या बाजून. या दरम्यान टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये सकवलाय डीप मिड ऑफला. या दरम्यान अप्रतिम स्टोक्स शेडूला पाठवलाय एक बॉल सहा रन. निश्चितपणे इथं पाहायला गेले तर दोन्ही 12 प्रतिनिधी चर्चा करतायत सातत्यानं. पाहायला गेले तर मोपाडा संघाचे 12 प्रतिनिधी बोलतायत की कोणी पण जिंकू शकतं कारण क्रिकेट आहे. आणि सातत्यानं पाहिले तर एस के बावघर संघाचे 12 प्रतिनिधी बोलतायत की व्हाइट बॉल काय घडेल. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये काय बिघडेल काय घडेल याच्यावरती फोकस. एक बॉल सहा धावांची गरज. आणि निश्चित सामना जर जिंकला तर कोण रमिंडो याच्याकडून 5 रुपयाचं कॅश प्राइज. ओ हो एस के बावघर या दरम्यान ठोकेल फलंदाज सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर मैदानाच्या आलाय. हा दमदार फटका 6. यालाच म्हणतात टेनिस क्रिकेटचं विश्व. आताच्या घडीला एक बॉल 6 गरज असताना ठोकलाय दमदार फटका सिक्सर. Thank you, Lizzie.